महिलेला किती पदे देणार? रुपाली चाकणकरांच्या नावावरून रुपाली ठोंबरेंचा थेट अजित पवारांना सवाल. याबाबतची सगळी माहिती विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून माहिती समोर त्यांचं मला असं वाटतं त्याचं सिनियर आहे राजश्री का होत की तुम्हीच त्या बातम्या पेरले गेले असं मी सांगितलं ना आमच्या वतीने आमचे प्रवक्ते आहेत सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे ते उत्तर मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासाठी प्रश्न पक्षामध्ये तुम्ही एकच महिला दिसता असं देखील म्हणलेलं आहे सगळे पद तुम्हालाच का पाहते माहिती घेते सगळ्यात तुम्हाला कॅमेरा त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आक्षेप हा सगळा पक्षाचा विषय आहे आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा आदरणीय तत्करे साहेब आदरणीय प्रभूभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून कार्यरत स्वतः सुद्धा इच्छुक मागणी केली तुम्ही मिळवली मी 2019 उत्तरकोस्ता विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी मुलाखत होती माझ्याबरोबर 7 उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्षपद मिळाले मला उमेदवारी नंतर घेता आली नाही 5 वर्षाचा काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की 2019 मध्ये प्रदेशाध्यक्ष केला म्हणून उमेदवारी साधेच मिळणार नाही पण 2024 उमेदवारी मागू त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकवासला मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या 15 आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्या खडकवासल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याचे दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करतील अशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतो.